सांगली नगरीचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाची संकष्टीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी आज भक्तांनी मंदिराकडे धाव घेतली. मात्र मंदिरच पूर्णपणे लॉकडाऊन असल्यानं अनेक भाविकांनी मंदिराबाहेरूनच गणरायाचं दर्शन घेतलं. त्यामुळे लॉकडाऊन काळातील चौथी संकष्टी ही भक्ताविनाच साजरी झाली. अनेकांनी बाहेरून दर्शन करत गणरायाची आरती केली. कोरोनाचं संकट लवकरात लवकर टळू दे आणि सर्व काही सुरळीत होऊ देत अशीच प्रार्थना गणरायाच्या चरणी सर्वजण करत होते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशातील सर्व मंदिरे बंद आहेत. सांगलीतील आराध्य दैवत गणपती मंदिरही बंद असल्यानं भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतंय. संकष्टीला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र संचारबंदीमुळे गेल्या 3.5 महिन्यांपासून मंदिराचे दरवाजे बंदच आहेत. अनलॉकमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असली तरी मंदिरे खुली झालेली नाहीत. यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच देवाला हात जोडावे लागत आहेत. बुधवारी संकष्टीच्या निमित्तानं भाविकांनी सांगलीच्या गणपतीचेही मंदिराबाहेरूनच दर्शन घेतलं. यावेळी भाविकांनी गणपतीची आरती म्हणत कोरोनाचं संकट एकदाचे सरू दे असे साकडेही घातले. भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी पुजाऱ्यांकडून दैनंदिन पूजा अर्चा सुरू आहेत. गणपती मंदिरातील पुजाऱ्यांनी बुधवारी सकाळीच पूजा अर्चा केली. गेल्या 3.5 महिन्यात चौथी संकष्टी भाविकांविना साजरी होत आहे.